नगरपालिका में आज स्थायी समिति की बैठक संपन्न हुई जिसके बाद स्थायी समिति अध्यक्ष प्रकाश भोयर ने पत्रकार परिषद का आयोजन कर जानकारी दी कि साल भर टैक्स के शुल्क में किसी भी तरह की बढ़ोतरी नहीं की गई नियुणुकी संबंधार काही निर्णय आम्ही घेत नसतो आम्ही नापकुर शहरातील जनतेकर्ता निर्णय घेत असतो आणि निर्णय घेत असताना या वर्षीचा जो प्रॉपर्टी टैक्स आहे या वर्षी या शेवटचा फेब्रुवारी महिना तो हे करावा लागतो आपण कोणत्याही प्रकारचे दर यामध्ये वाढवलेले नाही या हे दर न वाढवण्याचं कारण की नागपूर शहरातील जनतेन जनतेला या करोना काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्रास झाला अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेकांनी अनेकांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट झेडावं लागले आणि पुन्हा प्रॉपर्टी टॅक्समध्ये दहा पर्सेंट पैसे वाढवून तो जनतेवर तो फार मोठा भूर्दंड होईल या अनुषंगाने मी आम्ही ते एकही पैसा तिथे न वाढवता कमीही केले नाही आणि सुद्धा नाही दोन हजार पंधराला जो टॅक्सचे रेट नागपूर शहरात होते तेच रेट आम्ही आतासुद्धा ठेवलेले आहे